बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र सिंधुदुर्गमध्ये मी सुनील बेल्लार आपलं सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण नाशिक शहरातील बाबानगर परिसरामध्ये असलेल्या भगवंतनगर सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या सभागृहामध्ये आहे. या ठिकाणी आता आपण जर बघाल तर महाराष्ट्र निर्भय पार्टीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याभरामध्ये ज्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ज्या सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली त्या सर्व अधिकाऱ्यांचे फोटो या ठिकाणी लावून त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे. आता जर आपण या ठिकाणी बघाल तर या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फोटो या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून असे त्यांच्या फोटोच्या प्रिंट काढून त्याच्या खाली लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरं देशद्रोही असं लिहून त्यांचे या ठिकाणी फोटोचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे. सोबतच आपण या ठिकाणी बघाल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत जे या प्रदर्शनामध्ये सामील आहेत. हे प्रदर्शन 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर असे 2 दिवस या ठिकाणी सुरू असणार आहे. सोबतच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शन बघण्यासाठी नाशिककरांना आवाहन निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. सोबतच या ठिकाणी जितेंद्र भावे सर आहेत, आपण त्यांच्याशी देखील या संदर्भात संवाद साधणार आहोत ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं गेलेले. जितेंद्र भावे सर म्हणजे ज्यांनी कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल ऑपरेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची एक ओळख या ठिकाणी निर्माण झाली होती, तेच जितेंद्र भावे सर आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भावे सर, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी नाशिक जिल्ह्याभरामधून जे लाचखोर अधिकारी होते त्यांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे, काय सांगाल? प्रदर्शन वगैरे भरवायची इच्छा नाही आम्हाला. हे का करतोय आम्ही? आम्हाला चायना, पाकिस्तान, बस नेपाळ, ब्रह्मदेश, बांगलादेश, भूतान, खाली श्रीलंका यांच्याकडून नाही हो धोका. माझ्या देशाला यांच्याकडून धोका नाही, चायनाकडून सुद्धा नाही. माझ्या देशाला धोका माझ्याच देशात राहत असलेल्या काळ्या इंग्रजांपासून आहे. हे ते काळे इंग्रज आहे, या काळ्या इंग्रजांनी माझ्या देशाचं वाटोळं लावलं. आज तुमचा जो चॅनल आहे तो रजिस्टर करायला सुद्धा काय दिलं आपण? लाच दिली, लाच. जो चॅनल आज त्याच्यावर मी बोलतोय ना तो रजिस्टर करायला सुद्धा पैसे द्यावे लागतात या देशामध्ये, की जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. आणि या मुलांना जे पत्रकारितेचं शिक्षण देण्यात आलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाहिराती गोळा करायला शिकवता काय, यांना बातम्या शिकवायला पाहिजे आणि निर्भीडपणे बातम्या आणायला आणि छापायला शिकवल्या पाहिजे. यांना सगळ्यात पहिल्यांदा काय शिकवते? जाहिराती आणि पेड न्यूज आण. पण या माणसांनी आणि या दिदीनी आजपर्यंत माझ्याकडनं कुठली पेड न्यूज घेतली नाही. त्याचं कारण असं आहे, मला तुम्हाला सांगायचंय की जर तुमचं सत्यनारायणाच्या पूजेची जर बातमी असेल आणि आरोग्य शिबिराची बातमी असेल तर तुम्हाला यांना 2000 द्यावा लागेल. पण असं काम करत असाल, भावेंसारखं काम करत असाल, आजपर्यंत मी कुठल्याही पेड न्यूजला 1 रुपया दिलेला नाहीये. तोंडावर विचारा, 1 रुपया देत नाही आणि यांना मी बोलवत सुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्यातली जी न्यूज व्हॅल्यू आहे, पत्रकारितेमध्ये न्यूज व्हॅल्यूला फार किंमत आहे, तर ही न्यूज व्हॅल्यू आहे. आपल्यातलेच काही लोक हे या पद्धतीनं लाच खातात. आणि लाचेला काव लाच पूर्वी कशी खाल्ली जायचे? रस्त्यावरचा पोलीस 10-20 रुपये घेऊन सोडायचा, बरोबर का? आता 200 आणि 500 शिवाय सोडीत नाही. म्हणजे काय निलाजरेपणा चालवलाय हा? काहीतरी शरम करा. आणि मला पोलिसांनी आहे ना या प्रदर्शनासाठी मला परवानगी कशी द्यायला पाहिजे होती? मी 2 तारखेला परवानगीला अर्ज टाकलाय, बरं का? 9 तारीख आहे आज, अजून परवानगी द्यायना? म्हणजे कुर्मगतीनं कासवाच्या गतीनं कसं काम चालतं हे बघा. 2 तारखेचा अर्ज आहे आमचा, 9 तारीख आली. कसं तुम्हाला परवानगी न देण्याचं कारण काय आमचं? याच्यामध्ये ना 50 फोटो आहे. आत्ता आम्ही 122 फोटो लावणार होतो, तर आमच्याकडे यांनी ना मुद्दाम आम्हाला खुट्टी घालून ठेवली परवानगीची ना, तर आम्ही कमी काढल्या त्या. कारण आमचा पक्ष काय आहे, तुमच्या सगळ्यांच्या वर्गणीवर चालणार, आम्ही काय तोड्या करती नाही, आहे का नाही? चालले दारूच्या अड्ड्यावर, चालले बियर बारवाल्याकडं, चालले मटक्याच्या अड्ड्यावर करून राहिले वसुल्या. असं निर्भय महाराष्ट्र पार्टी करीत नाही, त्यामुळे आमच्याकडे 2 नंबरचा पैसा नाही. यांचे 1100 रुपये आलेले आमच्याकडं, यांचे 1100 आले, त्यांचे 1100 आले, त्याच्यावर आमची पार्टी चालते. त्यामुळं आमच्याकडं 2 नंबरचे पैसे नसल्यामुळं काय प्रश्न होता तुमचा?
म्हणजे तुम्ही तुम्हाला पोलीस प्रशासनाने परवानगी का दिली नाही? तर आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही आणि हे सगळे दोन नंबरचे काम करणारे लोक आहेत त्यांना अभय मिळतं पोलीस स्टेशनात. आणि या 50 मध्ये 11-12 जण पोलिसांचे 12 जण पोलिसांचे 12 लाज वाटते आम्हाला पोलीस खात्याची, शरम वाटायला पाहिजे यांना. आणि त्याच्यातला जो दगडे का डाळ आहे ना त्याला उपनगर पोलीस स्टेशनला त्याची आरती उतरायला गेलो होतो त्यावेळचा अशोक काहीतरी आडनाव PI नाही ना दिली राव परवानगी आपल्याला, नाही तर आपण सगळ्यांच्या आहे ना स्वातंत्र्य देवीची विनवणी तो जिथं काम करतो ना तिथं म्हणतो. आता त्याच्या पुढे आम्ही स्टेप घेतली, आता आम्ही त्याच्या घरी जाऊन म्हणायला लागलो, घरी म्हणजे त्याच्या इमारतीत जाऊन म्हणायला लागलो. आता मी परत सांगतो, आता जर का लाचखोर पकडला गेला तर आम्ही त्याच्या बायकोला भेटू, बाई असेल तर तिच्या नवऱ्याला भेटू, त्यांच्या मुलांना पुतण्यांना भाच्यांना मावस भावाला चुलत भावाला साल्यांना मेवण्यांना सगळ्यांना भेटू आम्ही. आणि जे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना देशद्रोही जाहीर करू आणि त्यांचं काउन्सिलिंग करू आम्ही की बाबा देश तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, भारतीय संविधानानुसार तुम्ही आम्ही सगळे मालक आहे. आता हे खाणारे सुद्धा मालकच आहे ना देशाचे, तर त्यांना लाजा वाटायला पाहिजे ना. सर तुम्ही मागे सोशल मीडियावरती म्हटले होते की जे भ्रष्ट अधिकारी पकडले गेले त्यांच्यावरती पुढे कारवाई होतच नाही. हा म्हणूनच या प्रदर्शनाचा किंवा या परिचर्चेचा अर्थच हा आहे की हा अँटी करप्शनचा कायदा 2018 सालामध्ये मोदी आल्याच्या नंतर 4 वर्षांनी IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी दबाव आणून हा कायदा विकलांग केला, त्याच्यामुळे 2-3 महिन्यात हे हरामखोर सगळे परत एकदा कामावर जॉईन होतात आणि आपल्या देशाचं नुकसान होतं. म्हणून यांना जन्मठेपीच्या शिक्षेचं प्रावधान झालं पाहिजे, यांना जामीन मिळता कामा नये आणि यांच्या घरच्यांच्या संपत्तीमध्ये जर त्यांचा वाटा निघाला तर बायकोला घ्या कटघऱ्यात, पोरांना बी घ्या कटघऱ्यात, आणि बाईनी खायला असेल तर नवऱ्याला घ्या कटघऱ्यात, पोरांना घ्या कटघऱ्यामध्ये, सोडू नका एकांना पण हे